दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर वसतिगृह व आश्रम शाळांच्या विविध मागण्यांसाठी उलगुलान मोर्चा काढण्यात आला होता। गोल्फ क्लब मैदानातून दुपारी 1 वाजता सुरू झालेला मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकला। जोरदार घोषणांनी आयुक्तालय परिसर दणाणून गेला होता। या आंदोलनातून SFI यांच्या वतीने वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी 9,700 जागा वाढवण्यात याव्या, सेंट्रल किचन पद्धती बंद करा व विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या प्रकरणी संस्थेवर कारवाई करावी, जिल्हा स्तरावरील वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धती सुरू करावी, नवीन शिक्षण धोरणानुसार पदवीचे शिक्षण 4 वर्षाचे झाले असल्याने वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करून वसतिगृहात 4 वर्षासाठी प्रवेश देण्यात यावा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 1 ते 5 वे वर्ग सुरू करण्यात यावेत, राज्यातील भाडेतत्वावर चालणारे वसतिगृहांच्या जागी सरकारी इमारती उभारण्यात याव्यात, आश्रमशाळा वसतिगृहामधील मूलभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे, उदाहरणार्थ वसतिगृहात आंघोळीचे गरम पाणी, शिक्षक भरती, व्यायामशाळा, कम्प्युटर रूम, स्टडी रूम, ग्रंथालय, लाईट, दरवाजे, खिडक्या दुरुस्त करणे इत्यादी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनाला SFI राष्ट्रीय महासचिव मयूर विश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले। त्यानंतर प्रशासनासोबत शिष्टमंडळ चर्चेला गेले होते। या शिष्टमंडळात SFI राष्ट्रीय महासचिव मयूर विश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष भास्कर मसे, राज्य सहसचिव विलास साबळे, राज्य सचिव मंडळ सदस्य नवनाथ मोरे, राज्य कमिटी सदस्य गीता दौडा, देवीलाल बागुल तसेच वृषाली दाभाडे, दिलीप बोंजे यांचा समावेश होता। जवळपास 2.25 तास झालेल्या बैठकीत मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे SFI जाहीर केले आहे। या आंदोलनात वरील नेतृत्वासह SFI राज्य कमिटी सदस्य संदीप मरभड, संतोष जाधव, नितीन कानल, अंकिता धोडी, रितेश चोपडे, दीपक वालकोळी, राजू शेळके, समीर गारे, निशा साबळे, अक्षय घोडे, अक्षय निर्मळ, सुरेखा बागुल, वृषाली दाभाडे, विलास भिल, पवन चिंचाणे, अजय टोपले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।